शॉपीची खास दिवाळी ऑफर। दिवाळीच्या मुहूर्तावर मोबाईल खरेदी करा आणि मिळवा आकर्षक गिफ्ट वस्तू, कॅशबॅक ऑफर, तसेच मोबाईलवर आकर्षक डिस्काउंट। शून्य व्याजदराच्या फायनान्सवर मोबाईल खरेदी केल्यास 2499 ब्लूटूथ मोफत। आमचा पत्ता विठ्ठल मंदिराखालील जैन मंदिराजवळ उभी पेठ विठा। आंदोलनाचा आज दुसरा दिवस आहे। आम्ही तिघांनी अन्नत्याग सत्याग्रह केलेला आहे। आमचे विकास धनवडे असतील किंवा मी शरद शेळके असेन किंवा आमचे गणेश वायदंडे असतील यांनी अन्न सत्याग्रह चालू केलेले आहे। या सत्याग्रहामध्ये आम्ही भगतसिंगांना आयडॉल मानलेलं आहे, कारण की भगतसिंगांनी जेलमध्ये 63 दिवस उपोषण केलं होतं। तर मुद्दा असा आहे की मराठी शाळा इथल्या वाचल्या पाहिजेत। एका मराठी शाळेच्या मैदानावर मलशुद्धीकरणाचा प्लँट घेतला जातो आहे। हे मलशुद्धीकरणाचा प्लँट शाळेच्या मैदानावर कशाला पाहिजे? मराठी शाळा वाचली पाहिजे एका बाजूला म्हणायचं, आणि कृतीमधनं तर मराठी शाळेच्या विरोधामध्ये ठराव घ्यायचे। आणि त्याच जे मलशुद्धीकरण केंद्र आहे त्याच्या साईडला मराठा, धनगर, माळी किंवा चर्मकार समाज असे सगळ्या समाज किंवा मातंग समाज या सगळ्या समाजाची लोकं अगदी गुण्यागोविंदन राहतात, आणि त्याच्यामध्ये हा मलशुद्धीकरणाचं केंद्र आहे। याचं आरोग्याला धोका आहेच, पण शैक्षणिक क्षेत्रालासुद्धा धोका आहे। आणि जे मुलं नवीन खेळाडू निर्माण होणार आहेत त्या मैदानावर, तर ते खेळाचं मैदान त्या मुलांच्याकडं जो त्यांचा हक्क आहे ती हिसकावून घेतलं जाणार आहे। इथं 3 नंबर शाळा आहे सांगली नाक्यातली, तर सांगली नाक्यामध्ये सुद्धा त्या शाळेचं मैदान आहे किंवा नगरपालिकेचे मैदान आहे ती शाळेला राहो एवढी माफिक अपेक्षा आहे। नगर वाचनालयामध्ये 3 ते 4 वर्ष झाली 70,000 पुस्तकं कैदखान्यामध्ये नगरपालिकेने टाकलेली आहेत, ती कुठं खुली केलेली नाहीत। तासगाव शहराचा इतिहास म्हणून क्रांती जे स्तंभ आहे म्हणजे जुनी तहसीलदार कचेरी आहे, तर त्याच्यामध्ये अनेक स्वातंत्र्य सैनिकांनी आपला त्याग बलिदान देऊन ते स्वतंत्र केले हे तासगाव तालुका जे जुनं सातारा होतं। तर ह्या स्तंभाची कुठेही डागजू होत नाही, ते एकदम पडझड अवस्थेमध्ये आहे। तिथंच भारताचा तिरंगा फडकवला जातो आहे, तर तिची दुरुस्ती होऊन ती ऐतिहासिक स्मारक म्हणून घोषित केलं पाहिजे। का तर तो इथला ऐतिहासिक पाया आहे, आणि पायावरच दुसरं घर उभं राहतं, म्हणजे इतिहासाच्या खांद्यावर उभं राहिल्यानंतरच भविष्य दिसतं। त्यामुळे इतिहास आपण इथला जपला पाहिजे, नवीन तरुण पोरांना नव्या पिढीला इथला इतिहास माहीत झाला पाहिजे, म्हणून ते क्रांती स्मारकासाठी निधी मंजूर करावा नगरपालिकेनं। तसंच खरं तर तुम्ही नगरपालिकेच्या विरोधात उपोषण करताय, नगरपालिकेतर्फे कोण अधिकारी तुमच्या भेटीला आले होते? नगरपालिकेच्या वतीनं सीओ पहिल्या दिवशी आले, तिथून पुढे सीओ गायब आहेत। सीओनी काय आश्वासन दिलं? सीओनी तोंडी बोलायचा प्रयत्न केला की काम केलेलं आहे, इथले उपोषण जे आहे हाणून पाडायचं काम केलेलं आहे, तात्पुरतं आश्वासन देऊन लेखी पत्र देतो आम्ही, ह्या इथून पुढचे जे मागण्या जे आहेत आम्ही पुढे मारतो, ह्याच्याशिवाय दुसरं प्रश्नच केला। त्याच्यानंतर ही चेष्टा म्हणून आज जे मनेर साहेब आहेत त्यांना पाठवलं। मनेर साहेबांच्या हातामध्ये कोणत्याही प्रकारची ऑथॉरिटी नाही, हा आलेला नगरपालिकेचा ते संघ जे घरपट्टी गोळा करतात लोक त्यांना सुद्धा कर्मचाऱ्यांना पाठवायला अधिकृत मुख्याधिकारी त्याच्यानंतर आले नाहीत, एकदाच आलेले। आणि त्यांनी जो डेटा तयार केला जे आम्हाला द्यायला केलेलं ते लेख असल्यागत होतं, मुद्द्यावर कोणत्याही प्रकारची चर्चा नव्हती। आमची अपेक्षा होती की ह्यांनी मुद्द्यावर चर्चा करावी आणि मुद्द्यावर सांगावं आम्हाला की आम्हाला हे होतं आहे किंवा नाही होत, किंवा ह्यो प्रश्न चुकीचा आहे किंवा ह्यो बरोबर आहे, असं काहीतरी बोलायला अपेक्षित होतं। पाठिंबा देण्यासाठी 2 दिवसात कोणकोण मान्यवर आले? आम्हाला पाठिंबा देण्यासाठी पहिल्या दिवशी जितेश कदम जे भारती बँक आहे ते जे संचालक आलेले, त्याच्यानंतर जे हे राजू मोरे आहेत ते आलेले, किंवा RPIचे संदेश भंडारे आलेले, मनसेचे अमोल काळे आलेले, शिवसेनेचे संजय दाजी आलेले, किंवा शेकापचे पांडुरंग जाधव आलेले, मेंढपाळ आर्मीचे हजारे सर असतील किंवा अर्जुन थोरात साहेब असतील ते आलेले, किंवा राष्ट्रवादीचे रोहितदादा पाटील आलेले, अमोल नाना शिंदे असतील,
आज उपोषणाचा दुसरा दिवस आहे, इथून पुढचा पवित्र काय असणार आहे तुमचा? इथून पुढचा पवित्र असा आहे की उद्या तीव्र स्वरूपाचं आंदोलन होणार आहे इथं. तीव्र स्वरूपाचं म्हणजे इथं आम्ही तागडी ठेवणार आहे. तागडीमध्ये एका साईडला न्यायाची बाजू आणि एका बाजूला अन्यायाची बाजू आम्ही दाखवणार आहे. एक प्रश्नचिन्ह इथं लाल ह्याचं तयार करणार आहे आणि खुर्ची ठेवणार आहे सत्ताधाऱ्यांची. किंवा तुम्हाला ही प्रश्न आहेत ही गंभीर वाटत नाहीत आणि ही अन्याय आमच्यावर सुरू आहे म्हणून ती तागडी अशा स्वरूप आहे. तर ह्या संदर्भामध्ये तहसीलदार पण आलेले आहे चर्चा करायला. आत्ता तहसीलदारने अगदी व्यवस्थित चर्चा केली. परत झाडेसाहेब आलेले ह्याच मुद्द्यावर. झाडेसाहेब गांज्याविषयी स्पष्ट बोलत आहेत पण आकड्याविषयी काही स्पष्ट बोलत नाहीत, म्हणजे अपेक्षित बोलत नाहीत. त्यांनी लेखी आश्वासन दिलेलं आहे की आम्ही बंद करतो, पण ॲक्च्युली व्यवहारामध्ये त्यांनी कुठेही धाडी टाकलेली नाही, ती कुठेही बंद पाडण्याचा प्रयत्न केलेला नाही. तहसीलदारने काही मुद्द्यावर स्पष्टीकरण दिलं, काही जे रोड अडलेले आहेत वगैरे तिथं स्थळपाणी करावी लागेल आणि तिथनं हां त्यांनी जर ठोस आणि मुद्द्यावरनी योग्य अशी चर्चा केली तर आम्ही पण लोकशाही मानणारे लोक आहे, आम्ही सुद्धा व्यवहार जाणणारे लोक आहे की बाबा काही मुद्दे सुटू शकतात तर ते सोडवलं पाहिजेत हीच अपेक्षा आहे. आणि सुटत असतील मुद्दे तर आम्ही काही उगच त्याचं ताणून धरण्याचे आमची पण हां हां त्यांनी जर लोकशाही मार्गाने लेखी आणि योग्य जर त्याचं ही दिलं त्यांनी तर योग्य मुद्द्यावर जर चर्चा केली किंवा लेखी दिलं तर आम्ही काही ताणून धरण्याची इच्छा नाही आमची. आमचं पण मत आहे की जनतेच्या सुखासाठी बाबा हे मुद्दे द्यावं आणि आम्ही उपोषण थांबवू शकतो त्याच्यामध्ये.